काल महाराष्ट्र शासनाने सीबीआयला जो पहले महाराष्ट्र मध्ये येऊन इन्क्वायरी करण्याचा जो अधिकार होता तो अधिकार काल गृह खात्याने निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या पूर्व परवानगी शिवाय सीबीआय महाराष्ट्र मध्ये चौकशी करू शकणार नाही अशा पद्धतीचा आदेश काल गृह विभागाने काढला। त्याच्यामुळे आता सीबीआयला जर एखाद्या प्रकरणामध्ये जर चौकशी करायची असेल तर त्याला महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासन परवानगी देत नाही तोपर्यंत सीबीआय त्याची चौकशी करू शकणार नाही। दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट जो आहे सेक्शन 6 यानुसार अशा परवीचा पहिले परवानगी होती पण आता आदेश काढल्यामुळे त्या पद्धतीने आता इन्क्वायरी करू शकणार नाही। आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो आता 1989 या पद्धतीचा आपण परवानगी पहिले दिली होती पण त्याच्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की याचा काही राजकीय म्हणजे असं आहे की सीबीआय ही अतिशय प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे आणि भारताची प्रीमियम अशी इन्स्टिट्यूट आहे त्याच्याबद्दल कोणाला काही शंका असण्याचं कारण नाही पण अशा या सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का अशा प्रकारची सुद्धा शंका अनेकांच्या मनामध्ये होती। अनेकांमध्ये चर्चा अशा होत्या की याचा वापर करून काही राजकीय पोळी भाजण्यात येते का आणि त्याचा वापर करण्यात येतो का। मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक प्रकारच्या इन्क्वायरीज महाराष्ट्र शासनाची परवानगी नसताना सुद्धा सीबीआयला देण्यात आल्या। आता सुद्धा जो टीआरपीचा जो सध्या महाराष्ट्र किंवा मुंबई पोलीस त्याची चौकशी करते आहे तशाच प्रकारची केस उत्तर प्रदेशमध्ये एक टीआरपीची केस दाखल करण्यात आली आणि बहुतेक होऊ शकतं की पुढे मागे जर राजकीय दबाव आला असता तर पुन्हा केसेस एकत्र येऊन परत सीबीआयकडे तपास जाण्याची शक्यता त्यानिमित्तानं होती। त्यामुळे कसं आहे की मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस आमच्या पोलिसांचा नाव लौकिक आपल्या सर्वांना कल्पना आहे की आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी आमच्या मुंबई पोलिसांनी गँगवॉर संपवले अतिरेक यांच्या कारवाया कमी केल्या शूटआउटचे प्रकार कमी झाले अशा पद्धतीनं मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसचा नावलौकिक असताना अशा प्रकारच्या अनेक केसेस काही राजकीय दबावापोटी ज्या देण्यात आल्या होत्या तर अशा प्रकारचे प्रकार पुढील काळामध्ये होणार नाही। आणि मधल्या काळामध्ये आपण वाचलं असेल की मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा काही सन्मान्य जजनी सीबीआयबद्दल जे ऑब्झर्वेशन केले होते त्याच्यामध्ये पिंजऱ्यातला पोपट काही सुप्रीम कोर्टाच्या जजच्या त्यांनी ऑब्झर्वेशन केले होते त्याच्यामध्ये आहेत की केज पायरट अशा पद्धतीने सुद्धा काही माननीय सुप्रीम कोर्ट जजनी त्यांचे ऑब्झर्वेशन केले होते। त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रकार पुढील काळामध्ये महाराष्ट्रात घडणार नाही याची मला खात्री आहे। ऐसा है कि दिल्ली पुलिस स्पेशल एस्टेब्लिशमेंट एक्ट इसके तहत अभी कोई भी सीबीआई को जांच महाराष्ट्र में करना है तो महाराष्ट्र सरकार की परमिशन लिए बगैर सीबीआई भी महाराष्ट्र में जांच नहीं कर सकती। इस प्रकार का आदेश हमने कल होम डिपार्टमेंट ने निकाला है। आपको पता है कि इस प्रकार की चर्चा थी कि सीबीआई का शायद कोई पॉलिटिकल
कारण की वजह से उसका शायद गैर इस्तेमाल किया जाता है। आप सभी जानते हैं सीबीआई एक बहुत ही प्रोफेशनल ऑर्गेनाइजेशन, एक प्रीमियर ऑर्गेनाइजेशन इंडिया की है, बहुत ही प्रोफेशनली सीबीआई जांच करती है, लेकिन पॉलिटिकली इस ऑर्गेनाइजेशन का फ़ायदा लेने के लिए कुछ प्रकार के उनके ऊपर दबाव है क्या, इसकी भी चर्चा आम आदमी में थी। और इसके लिए बीच में जो टीआरपी का मामला जो हुआ है उसकी जांच मुंबई पुलिस कर रही है, लेकिन उसी प्रकार का मामला उत्तर प्रदेश में भी लखनऊ के वहाँ पे दर्ज हुआ है। शायद हो सकता कि ये फिर से कि ये कोई प्रेशर के कारण सबसे फिर से इकट्ठा करके फिर से सीबीआई को चौकसी देने का भी प्रयास हो सकता था, लेकिन ऐसा है कि इस प्रकार का एक अच्छी ऑर्गेनाइजेशन जो सीबीआई जैसी है उसका पॉलिटिकल गैर इस्तेमाल नहीं होना चाहिए। और कम से कम महाराष्ट्र में उसके लिए हमने कल आदेश निकाला है कि इसके बाद में महाराष्ट्र में सीबीआई को जो भी इंक्वायरी करना पड़ेगा महाराष्ट्र शासन की पूर्व परवानगी लेते हुए या परमिशन लेने के बाद में ही वो इंक्वायरी कर सकती है। और इस प्रकार जैसे महाराष्ट्र में इस प्रकार का हमने आदेश निकाला, उसी प्रकार वेस्ट बंगाल हो, आंध्र प्रदेश हो, सिक्किम हो, काफ़ी राज्यों में इसी प्रकार का, क्योंकि उनकी भी उनका भी यही मानना था कि इस प्रकार से सीबीआई के ऊपर प्रेशर आता है और इस प्रकार उनका गैर इस्तेमाल किया जाता है। थैंक यू। तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला, यापुढे राज्यामध्ये सीबीआयला चौकशी करायची असेल तर राज्याची परवानगी घ्यावी लागणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीआरपीची चौकशी सध्या सुरू आहे, टीआरपी घोटाळा प्रकरणी त्याच्या आधी हा निर्णय घेण्यात आलाय।